आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीनं आज 100 फुटी रोडवरील अतिक्रमणे हटवण्यात आली. अतिक्रमण हटाव मोहिमेचे प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी स्वतः या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन बंद अवस्थेत असलेली 4 वाहने जप्त केली आहेत. वर्षानुवर्षे रोडवर सडत पडलेल्या 4-चाकी वाहनांवर कारवाई करून ती जप्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी किरकोळ वाद झाला पण याला न जुमानता श्री घोरपडे यांनी वाहने जप्त केलीच केली. या मोहिमेत वाहन चालक विक्रम घाडगे, पप्पू माने, समीर अत्तार, उल्हास आवळे, श्रीधर कांबळे, संदीप वायदंडे आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. उद्या बुधवारी सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याचे श्री घोरपडे यांनी यावेळी नवा महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं आहे. यापूर्वी आपण या लोकांना नोटीस बजवलेले आहेत 15 दिवसापूर्वी सर्वांना, तरीसुद्धा अतिक्रमण करून गाड्या बंद गाड्या ठेवून अतिक्रमण करून वाहतुकीचा अडथळा निर्माण केला आहे. त्या दृष्टीने काल आयुक्त साहेब मान्य खेबुरकर साहेबांनी व बर्डे मॅडम पायती यांनी आदेश दिल्यानुसार ही मोहीम चालू केलेली आहे. ही मोहीम सलग 4-5 दिवस चालू ठेवण्यात येईल. 100 फुटी सिव्हिल रोड येथील सर्व अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून नागरिकांना देण्यात येईल.